मध्ये एक बातमी आली होती की तुमच्या मंत्रिमंडळातले 5 मंत्री जे शिवसेनेचे आहेत त्यांची गच्छंती होणार आता आणि खांदेपालट होणार. तर फक्त गेल्या काही दिवसांमध्ये ज्या बातम्या येत आहेत किंवा ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत तर त्या सत्तारांच्याबद्दलच्या असतील, बुमरेंच्याबद्दलच्या असतील, फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांच्याबद्दलच्या निगेटिव्ह बातम्या येत आहेत. तर हे जाणून बुजून कुठून तरी केलं जातं असं आपल्याला वाटतं आणि विस्तार होणार आहे का? शिरसाट वगैरे बाकीच्यांनी ते सफारी शिवून तयार आहेत बरेचसे लोक, तर कधी त्यांचा विस्तार होणार आहे? त्यांना तुम्ही सांगा, काहीतरी दिलासा द्या. तुम्ही जरा शिंपी वगैरे सांगा कोण आहे. तुम्ही एक बघितलं असेल, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नरेटिव्ह सेट करणं ही एक स्टाईल झालेली आहे. त्याच्यामुळं 5 मंत्री जाणार आहेत, 5 मंत्री जाणार आहेत, हे कोणीतरी पुढे सोडायची, त्याची बातमी करायची आणि ते पिल्लू सोडून द्यायचं, म्हणजे त्याची चर्चा 8-15 दिवस 20 दिवस त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करून केली जाते. मला असं वाटतं असं कुठेही वरच्या नेत्यांनी पण सांगितलेलं नाही आणि कुठंच नाही, ते मंत्री त्यांच्या त्यांच्यापर्यंत चांगलं काम करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता मंत्रिमंडळाचा विस्तार, मंत्रिमंडळाचा विस्तार हे आम्ही अनेक वेळा सांगितलं आहे, हे दोघांच्याच हातामध्ये आहे. पण त्यांनी देखील सांगितलं आहे योग्य वेळी आणि लवकरात लवकर ते करतील आणि ज्यांनी ज्यांनी सफारी शिवलेली आहे त्यांना त्यांना वापरता येईल लवकरात लवकर. वापरता येईल का पुढच्या वेळेची वाट बघावी लागेल? नाही, वापरता येईल. आता काही दिवसात त्यांना वापरायची म्हणजे संधी मिळेल.